फडणवीसांचा विजय ही महाराष्ट्राची इच्छा म्हणणाऱ्या अमित शहांचे सूर काहीसे बदलले. निकालाच्या नंतर तिन्ही पक्ष बसून मुख्यमंत्री पदाबद्दल ठरवतील. अमित शहांकडून स्पष्ट. निकालाच्या नंतर उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ठाकरेंच्या प्रश्नावरती पारा चढलेल्या अमित शहांचं उत्तर, पूर्ण बहुमताचं सरकार आणण्याचा विश्वासही केला व्यक्त. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्वतःच्या मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार सुरू. ठाण्यामधल्या आयटीआय सर्कल ते कोपरीपर्यंत भव्य रॅली. लाडकी बहीण योजनेवरून महिलांना धमकावणारे भाजपचे खासदार धनंजय महाडिकांवरती आचारसंहिता भंगाचा आरोप. निवडणूक आयोगाची नोटीस, तात्काळ उत्तर देण्याचेही आदेश. भाजपच्या संगतीचा परिणाम, धनंजय महाडिकांवरती टीका करताना सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, तर हा सत्तेचा माज, ठाकरेंच्या शिवसेनेचं टीकास्त्र. सतरा तारखेला शिवाजी पार्कच्या मैदानावरती कुणाचीही सभा होण्याची शक्यता धूसर. सभांसाठी राखीव 45 दिवसांचा कोटा पूर्ण. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या भूमिकेकडे लक्ष. विधानसभेसाठी भाजपचं संकल्पपत्र, तर महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा प्रसिद्ध. दोन्ही जाहीरनाम्यामध्ये योजनांची चढाओढ. राहुल गांधींवरती टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीप घसरली. मुस्लिम मतदारांनी एमआयएमच्या ऐवजी वंचित सोबत येण्याचंही आवाहन. ज्याला पाडायचंय त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचंय त्याला आणा, मात्र आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. मनोज जरांग यांचं मराठा समाजाला आवाहन. अजितदादांचे आमदार सुनील टिंगरे यांनी पाठवलेल्या नोटीशीवरून दावे प्रतिदावे. शरद पवारांनाच नोटीस पाठवली या दाव्यावरती सुप्रिया सुळे ठाम. तर पवारांना नव्हे, पक्षाला नोटीस, टिंगरेंची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.